जात पंचायतीच्या जाचाविरोधात महाराष्ट्र सरकारनं सामाजिक बहिष्कार कायदा केला आज त्याला चार वर्ष पूर्ण होत आहेत हा कायदा करण्यासाठी बाध्य करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे समन्वयक कृष्णा चांदगुडे जे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर चार वर्ष पूर्ण झालीत शंभरापेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेत मात्र शिक्षा आरोपींना होताना दिसते का तीन जुलै दोन हजार सतरा रोजी महाराष्ट्र सरकारने जात पंचायतच्या विरोधातला सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा संमत केला असं कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होतं हे एका बाजूने आश्वासक जरी वाटत असलं तरी दुसऱ्या बाजूने कायद्याची अंमलबजावणी फारशी होताना दिसत नाही पोलिसांमध्ये या कायद्याबाबत संभ्रम आहेत गुन्हे दाखल करताना अनंत अनेक अडचणी येतात त्याच्यामुळे एकशे दहा गुन्हे दाखल झाली ही संख्या खूपच कमी आहे असं महाराष्ट्र वाटतं केवळ अं अंमलबजावणीच्यामुळे हे घडलं असं वाटतंय बट शिक्षा पुढे शिक्षा झाली का आत्तापर्यंत कुणाला चार वर्ष चार वर्ष झाले एकशे दहा गुन्हे दाखल झाले परंतु अजून एकालाही शिक्षा झाली नाही त्याच्यामुळं जात पंचायतचे पंत मोकाट आहेत आणि जात पंचायतची तक्रारी अनेक आमच्याकडे येत आहेत पण पोलिस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांचा सहकार्य मिळत नाही असा आमचा अनुभव आहे महाराष्ट्रामध्ये आता चार वर्ष झाली जवळजवळ या कायद्याला सर्वाधिक गुन्हे कुठल्या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्या ठिकाणी कसा प्रतिसाद एकशे दहा गुन्ह्यांपैकी निम्मे गुन्हे कोकणात दाखल झालेले आहे गावकीच्या ज्या तक्रारी कोकणात चालतात त्या जवळजवळ सत्तेचाळीस गुन्हे दाखल झालेले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यात अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत त्या खलोखाल पुणे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात गुन्हे दाखल झालेले आहेत प्रशासनानं किंवा सरकारनं काय करावं असं आपल्याला वाटतं सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचं अजून नियमावली बनवली गेलेली नाही शासकीय कमिटी बनली गेलेली नाही हे लवकर झालं तर अधिक बरं होईल पोलिसापासून पोलीस पाटलांची प्रशिक्षण व्हावी गावा गावागावी तांडातांडावर वाड्यावाड्यावर त्याच्या प्रबोधन व्हावं प्रभावी अशी अंमलबजावणी व्हावी असं आम्हाला वाटत आहेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समिती आपल्या मर्यादा आणि कुतीनुसार याचा प्रचार प्रसार, प्रसार करत आहेत परंतु हे प्रयत्न अपुरे आहेत त्याच्यामुळे सरकारने प्रबोधनासाठी पुढे यावं असं आम्हाला वाटतंय एकूणच कायदा हा झाला कागदावर कारवाई झाली मात्र जरब जी बसायला हवी ती अजूनही जात पंचायतींच्या सदस्यांमध्ये दिसून येत नाही त्यामुळेच अजूनही मोकाटपणे जात पंचायतींचा जात सुरूच आहे गरज आहे ती याबाबत पोलिसांनी आपला कायदा कठोरपणे राबवण्याची व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे झी मीडिया नाशिक आई भवानीचा गजर म्हणजे